हॅलो स्टुडंट, राईट अ प्रोग्राम टू शेअरिंग द रेक्टॅंगल हा प्रोग्राम आपण बघणार आहे. आता शेअरिंग म्हणजे काय? द शेअरिंग इज अ ट्रान्सफॉर्मेशन दॅट स्लांट शेप ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे तुमचा जो काही ऑब्जेक्ट आहे तो काय होणार आहे, स्लांट शेप मध्ये काय होणार आहे, टिल्टेड आपण असं म्हणू शकतो त्याला. मग याच्यामध्ये दोन टाईप आहेत, एक आहे तो एक्स शेअर आणि दुसरा आहे तो वाय शेअर. आता एक्स शेअर काय करतोय तो पहिल्यांदा बघूया. एक्स शेअर म्हणजे काय असणार आहे, इट शिफ्ट एक्स कॉर्डिनेट व्हॅल्यूज. तुमच्या ज्या काही एक्स कॉर्डिनेटरच्या व्हॅल्यूज आहेत त्या काय होतील, शिफ्ट होतील. मग त्याचे इक्वेशन काय असणार आहे, एक डॅश इज इक्वल टू एक्स प्लस एच एस एक्स इंटू वाय आणि वाय डॅश इज इक्वल टू वाय. आणि वाय शेअर मध्ये काय असणार आहे, तुमचे वाय ची जी काही व्हॅल्यूज आहेत त्या काय होतील, शिफ्ट होतील. म्हणजे एक्स तुमचा ऍज इट इज राहणार आहे, म्हणून एक्स डॅश इज इक्वल टू एक्स आणि वाय डॅश इज इक्वल टू वाय प्लस एस एच वाय इंटू एक्स. आता आपण प्रोग्राम बघूया. राईट अ प्रोग्राम टू शेअरिंग द रेक्टॅंगल. आता आपण रेक्टॅंगल जो आहे त्याचा आपण एक्स शेअर आणि वाय शेअर आपण बघणार आहोत. पहिली लाईन जी आहे ती आपण काय लिहितो, हॅश इन्क्लूड stdio डॉट एच, त्यानंतर हॅश इन्क्लूड ग्राफिक्स डॉट एच, त्यानंतर आपण प्रोग्राम राईट करण्यासाठी पहिल्यांदा आपण लिहितो वाईडमेन फंक्शन. वाईडमेन फंक्शनच्या आतमध्ये आपण काय करतो, आपला ऍक्च्युअल जो काही प्रोग्राम आहे तो स्टार्ट करतो. ग्राफिक्सचा प्रोग्राम असल्यामुळे आपली पहिली लाईन जी आहे ती ग्राफिक्स ड्रायव्हर जो आहे आपला तो पहिल्यांदा डिटेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर काय करायचं, जीएम जो काही ग्राफिक्स मोड आहे तो पण काय करायचा, आपण डिक्लेअर करायचा. हे दोन्ही डिक्लेअर केल्यानंतर आपला जो काही ग्राफ आहे तो आपण काय करतो, इनिशियलाइज करतो. त्याच्यासाठी आपण इनिट ग्राफ फंक्शन युज करतो. त्याच्या आतमध्ये आपण एम्पर साइन ऑफ जी डी कॉमा एम्पर साइन ऑफ जी एम कॉमा डबल कोड मध्ये आपण काय करणार आहे, पाथ लिहिणार आहे, सी कोलन डबल स्लॅश टी सी डबल स्लॅश बी जी आय नावाचा आपण हे पाथ आपण काय करतो, डिक्लेअर करतो. आता आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा रेक्टॅंगल जो काही घ्यायचा आहे तो पहिल्यांदा आपण त्याचे कोऑर्डिनेटर घेऊया. त्यासाठी मी एक्स वन इज इक्वल टू 50 घेतला कॉमा वाय वन इज इक्वल टू 50 घेतलाय कॉमा एक्स टू इज इक्वल टू 100 कॉमा वाय टू इज इक्वल टू 100 असे मी चार कोऑर्डिनेटर रेक्टॅंगल साठी डिक्लेअर करून घेतले. आता रेक्टॅंगलचं जे काही फंक्शन आहे ते लिहायचं आहे रेक्टॅंगल, आणि त्याच्या आतमध्ये ज्या काही त्याच्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट करून घ्या. मी काय घेतलंय, एक्स वन कॉमा वाय वन कॉमा एक्स टू कॉमा वाय टू अशा ज्या काही चार कोऑर्डिनेटर लागणार आहेत ते आपण डिक्लेअर करून घेतलेलं आहे. आता रेक्टॅंगल काढल्यानंतर आता समजा मला एक्स शेअर करायचं असेल तर पहिल्यांदा मला काय माहिती पाहिजे, तर एक्स शेअरची व्हॅल्यूज माहिती पाहिजे, म्हणजे एस एच एक्स ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. म्हणून मी पहिल्यांदा काय करणार आहे, एंटर द एस एच एक्स, ठीक आहे, आणि ती व्हॅल्यू जी आहे ती स्कॅन करून घ्या, स्कॅन एफ डबल कोड मध्ये एम्पर साइन ऑफ परसेंटी डी कॉमा एम्पर साइन ऑफ एस एच एक्स. आता परसेंटी लिहिलंय मग जो काही एस एक्स आहे तो मी काय केलं, इंटीजर मध्ये घेणार आहे, त्यामुळे कॉमा मी इथं काय घेतो, एस एच एक्स डिक्लेअर केलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला नवीन कोऑर्डिनेटर मिळणार आहेत. मग आता ते नवीन कोऑर्डिनेटर मी काय कन्सिडर करतो, एक म्हणजे एक्स थ्री असेल आणि दुसरा माझा वाय थ्री आहे असं मी कन्सिडर करते. त्यानंतर मला कॅल्क्युलेशन करायचं एक्स शेअरचं. मग एक्स शेअरला काय करतोय आपण, एक्स थ्री इज इक्वल टू आधीचा जो काही एक्स आहे, आता याच्यामध्ये एक कुठला तरी पॉईंट सेम राहणार. समजा मी एक्स वन आणि वाय वन सेम ठेवलंय, फक्त मी एक्स टू आणि वाय टू चेंज करणार आहे. म्हणजे मला एक बाजू सेम राहायला पाहिजे आणि दुसरी जी आहे ती मी काय करू शकतो, टिल्टेड किंवा स्लांट ऑब्जेक्ट शेप करू शकतो. मग एक्स थ्री इज इक्वल टू एक्स टू जो आहे तो एक्स टू प्लस एच एच एक्स इंटू वाय टू, आणि तुमचा जो काही वाय थ्री आहे तो ऍज इट इज राहणार आहे, म्हणजेच तो काय असणार आहे, वाय टू असेल. त्यानंतर तुम्ही तो रेक्टॅंगल ड्रॉ करून घ्या. रेक्टॅंगल आता आपण काय घेतले, एक्स वन ऍज इट इज आहे, वाय वन पण ऍज इट इज आहे कॉमा, आणि जो काही आपला एक्स थ्री चेंज एक्स टू जो आहे तो एक्स थ्री म्हणून केलाय आणि वाय टू आहे तो वाय थ्री म्हणून आपण काय केलाय, कन्सिडर केलेला आहे. हे झालं एक्स शेअर साठी. सेम आपण वाय शेअर साठी परत काय करा,
प्रिंटफ मध्ये मेसेज घ्या, एंटर द व्हॅल्यूज ऑफ एस एच वाय, एंटर द व्हॅल्यू ऑफ एस एच वाय, तो स्कॅन करून घ्या स्कॅनएफ मध्ये. परसेंट डी कॉमा एम पर साइन ऑफ एस एच वाय, आणि त्यानंतर तुम्ही काय करा, एस एच वाय जो आहे तो वरती डिक्लेअर करा. कॉमा एस एच वाय, याच्या पण व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. त्याच्यासाठी मी एक्स फोर आणि वाय फोर घेतलेला आहे, आणि मी व्हॅल्यू आता काय करणार आहे, लास्टला कॅल्क्युलेट करणार आहे. मग आता परत इथे काय येणार आहे, वाय फोर इज इक्वल टू, आता एक्स टू चेंज करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. त्यामुळं जो काय वाय फोर आहे तो ऍज इट इज एक्स टूच राहणार आहे, कारण आपण वाय शेअर करतोय. आणि तुमचा जो काही वाय फोर आहे तो फक्त कॅल्क्युलेट होणार आहे. कसा कॅल्क्युलेट होणार आहे, तर जो काही तुमचा वाय टू आहे तो ऍज इट इज राहील, प्लस जो काही तुमचा एक्स टू आहे त्याला इंटू ओपन काय करणार आहे, एस एच वाय करणार आहे. आणि जो काही आपण कॅल्क्युलेटेड केलेला आहे ते आपण परत काय करूया, रेक्टॅंगल मध्ये त्याचे कोऑर्डिनेटर टाकूया. काय असणार आहे, एक्स वन वाय वन ऍज इट इज असेल, आणि लास्टचा एक्स टू आहे तो एक्स फोर घ्या, आणि वाय टू आहे तो वाय फोर. हे झालं आपलं वाय शेअर. प्रोग्राम संपलाय, त्यामुळे गेट सी एच फंक्शन, त्यानंतर क्लोज ग्राफ फंक्शन. व्हाईट मेन आपला संपलाय, त्यानंतर आपल्याला काय करायचंय, फाईल मध्ये जाऊन प्रोग्राम सेव्ह करा. शेअर डॉट सी, त्यानंतर तो काय करा, अल्टर एफ नाईन रन करण्यासाठी आणि कंट्रोल एफ नाईन आपला कंपाईल करण्यासाठी. आता आपल्याला काय मिळालंय, आधीचा जो काही रेक्टॅंगल आहे 50-50 आणि 100-100 मिळालेला आहे. आता आपल्याला एस एच एक्स करायचं आहे. आता समजा मी एस एक्स एच ची व्हॅल्यू जी आहे ती समजा मी किती टाकली, 100 टाकली, तर तुमचा एक्स वन वाय वन जो आहे, म्हणजे जो हा पॉइंट जो आहे एक्स वन वाय वन वरचा टॉप मोस्ट पॉइंट, तो ऍज इट इज राहणार आहे. म्हणजेच तुमची काय झाली व्हॅल्यू, तुमचा रेक्टॅंगल जो आहे तो एक्स ऍक्सिस न काय व्हायला लागलाय, शिफ्टेड व्हायला लागलाय, वाय ऍक्सिस तुमचा ऍज इट इज असणार, ठीक आहे. आता ज्यावेळी एस एच वाय ची व्हॅल्यू तुम्ही एंटर केला, समजा 50 केली मी, तर तो काय होणार आहे, वाय शेअर होणार आहे, आणि एक्स तुमचा काय असणार आहे, ऍज इट इज राहणार आहे. थँक्यू.